शुभारंभ झालाय, कोणकोणते मुद्दे घेऊन तुम्ही आता मैदानात उतरला दामाजी कारखान्याच्या? दामाजी कारखान्याच्या या निवडणुकीमध्ये खरं म्हणजे समोरच्या विरोधकाकडे कुठलाही मुद्दा नसताना विनाकारण या कारखान्याची निवडणूक त्यांनी लादलेली आहे आणि या कारखान्याला खरं म्हणजे चांगल्या सक्षमतेची चांगल्या पद्धतीची आज गरज आहे. तर ही निवडणूक आम्ही जे आमची गेली 6 वर्षांमध्ये सभासदांचा जो विश्वास आहे त्या सभासदांच्या विश्वासावर आणि यांच्या प्रेमा यांच्या पाठिंब्यामुळं आज या ठिकाणी आम्ही या मुद्द्यावरती पुढं आहे. आणि सामाजिक कारखान्यामध्ये 6 वर्षांमध्ये ज्या ज्या गोष्टी आम्ही मॉडिफिकेशन असतील किंवा सभासदांना ज्या काही सुविधा दिलेल्या आहेत त्या सर्व मुद्द्यावरती आज या ठिकाणी निवडणुकीचं सामोरं जातो. विठ्ठल कारखाना बंद पडलाय, आता दामाजी कारखाना बंद पाडण्यासाठी विरोधक आलेत असं तुम्हाला वाटतं? यामध्ये विरोधकांचं बघत असताना हे एक ना दड बाराभर चिंध्या, व्यवस्थित पॅनलसुद्धा या ठिकाणी त्यांना करता आलं नाही. व्यवस्थित पॅनल नसल्यामुळं काही ठिकाणी सीट ज्यादा आहेत, काही ठिकाणी सीट कमी आहेत. 5-6 उमेदवार असे आले होते माझ्याकड जे ह्या प्रक्रियेनंतर की आमचे अजून 5-6 उमेदवार बिनविरोध होत होते, परंतु त्यांच्या घरात किंवा कुठं भांडणं लागू नये ह्या उद्देशानं त्या ठिकाणी 5-6 जागा बिनविरोध मी काढल्या नाहीत. ज्या पद्धतीनं लोकशाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या लोकशाहीचा पाया आपल्याला भरून दिलेला आहे त्या लोकशाहीच्या याच्यावरती या ठिकाणी आम्ही निवडून समोर विरोधक नाहीत, आपलेच काही सहकारी विरोधक म्हणून उभारले आहेत असं आता काही जणांनी भाषणात सांगितलं, यावर तुम्हाला काय वाटतं? निवडणूक लागल्यानंतर समोरचं विरोधक असं किंवा कुठलेही असं या ठिकाणी विरोधक हे विरोधकच असतात. तर ते काही याच्यामध्ये म्हणजे आपले विरोधक पलीकडे जात असतात, पलीकडचे इकडे येत असतात. मला या ठिकाणी आज सकाळीच स्वर्गवासी भारत नाना भालके यांच्या निष्ठावंत कार्यकर्त्याचा फोन आला होता की त्या निष्ठावंत कार्यकर्त्याने सुद्धा सांगितलं की आज सकाळचाच विषय आहे. तर त्यांनी मला सांगितले, दादा मी स्वर्गवासी भारत नानाचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे, परंतु ह्याच लोकांनी मागच्या वर्षी येऊन आमची पार्टी पाडली आणि ह्या वर्षी आतासुद्धा असाच प्रयत्न केला की प्रयत्न करून आमची पार्टी पूर्ण संपवली आणि दादा माझं मत हे तुम्हाला असेल अशा पद्धतीची भावना त्यांनी व्यक्त केली. परिचारकांनी फारकत घेतलेले आहे, परिचारकांनी फारकत कसं काय घेतलं? आता हा जो प्रश्न आहे हा प्रश्न या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी मी देऊ शकणार नाही, तुम्ही त्यांनाच विचारलं पाहिजे. राज्यात सत्तांतर आज आपण माध्यमाच्या मातनं बघताय की राज्यात सत्तांतर हे नक्कीच घडणार आहे. या राज्याच्या मुख्यमंत्रीच्या खुर्चीवरती आमचे नेते देवेंद्रभाऊ फडणवीस हे नक्की बसतील येणाऱ्या 2-4 दिवसात. हे नक्की याचं पिक्चर पकडेल. दादा विठ्ठलबाबत तुमचा पाठिंबा कोणाला असेल? अनेक विरोधकांनी तुम्हाला पोटनिवडणुकीमध्ये पाठिंबा दिला होता, तर युवराज पाटलांवर अशी टीका होते की मंगळामधून त्यांनी पैसे घेतले, म्हणजे तुमच्या दादांच्या रांगेत उभारून पैसे घेतले अशी त्यांच्यावर टीका होते. औदुंबर अण्णांचे नातू म्हणून तुम्ही त्यांना सपोर्ट करणार आहात का? औदुंबर अण्णांचे नातू हे म्हणून मी नक्कीच आदर त्यांचा करीन, परंतु या कारखान्याची निवडणूक लागली नाही पाहिजे. हा कारखाना बंद अवस्थेतला कारखाना आहे आणि या बंद अवस्थेतल्या कारखान्याची निवडणूक न लागता सर्वांनी सामोपचाराने ही निवडणूक बिनविरोध करायला पाहिजे ही भूमिका मी पाठीमागं मांडली होती. परंतु ही निवडणूक लागली, या निवडणुकीमध्ये जवळजवळ 3 पॅनल झाले, परंतु या 3 पॅनलमध्ये मला नक्की पंढरपूरमध्ये सर्व सभासदांच्यावरती विश्वास आहे, शेतकऱ्यांच्यावरती विश्वास आहे की जे सक्षम आहेत आणि चांगले आहेत तेच उमेदवार या ठिकाणी निवडून काढतील. जे भूलभुलैया करणार आहेत, थापा मारणार आहेत, कुठल्याही शब्दाला न जागणार आहेत अशांना नक्कीच तिथले सभासद कारखान्याचे विठ्ठलचे सभासद त्याला नक्कीच त्याची जागा दाखवतील. आणि या निवडणुकीमध्ये माझी भूमिका खरं म्हणजे तो स्वर्गवासी औदुंबर अण्णा यांनी हा स्थापन केलेला एपडीतला कारखाना आहे, तर या कारखान्यावर तर त्या पद्धतीचं म्हणजे आमचं योगदान त्या ठिकाणी नाही. परंतु योगदान जरी नसलं आज त्यातले काही सभासद आमच्याबरोबर सहकारी म्हणून काम करतात, परंतु त्यांचाही आम्ही या ठिकाणी सल्लामसलत घेऊन येणाऱ्या काही दिवसांमध्ये निर्णय घेऊ. सत्तांतर झाल्यानंतर आज जो निधीला दुजाभाव या ठिकाणी केला जातो, परंतु
हा सत्तांतर झाल्यानंतर या पंढरपूर मंगळवड्याचे प्रश्न, पंढरपूरमधले मी परवाच वारीच्या निमित्ताने या राज्याचे चालू उपमुख्यमंत्री यांच्या समोर मांडले आणि त्यांनी लगेच आयुक्तांना सांगून या ठिकाणी पंढरपूर शहराची पाणी करण्यासाठी जे पंढरपूर शहरामध्ये ड्रेनेज सिस्टम असेल, पिण्याच्या पाण्याची सिस्टम असेल, तर ह्या सगळ्या सिस्टमवरती मी ज्या वेळेला प्रश्नचिन्ह केलं तर त्यावेळेला त्यांनी त्या ठिकाणी आयुक्तांना पाठवून या सगळ्या गोष्टी केल्या. तर पंढरपूर शहराचे प्रश्न आहेत, पंढरपूर ग्रामीणचे प्रश्न आहेत आणि मंगळवेढा पूर्ण तालुक्याचे सुद्धा बराचसा भाग दुष्काळी आहे, तर या भागाचे प्रश्न आहेत. तर हे सगळे प्रश्न मला नक्की खात्री आहे की सत्तांतर झाल्यानंतर हे सर्व प्रश्न सुटतील. दादा, शेवटचा प्रश्न, मागील वेळी तुम्ही पत्रकार माध्यमाशी बोलताना सांगितलं होतं की पालखींचे विठ्ठल कारखान्याचे काही चालू सभासद हे तुमच्या भेटीला आले होते विठ्ठल कारखाना सुरू करण्याबाबत, आणि मग तुम्ही सांगितलं होतं की ही लढाई बिनविरोध व्हावी. आता सभासद नाही, संचालक. संचालक, संचालक. मग आता तुमची काय भूमिका असणार आहे? हा कारखाना चालू व्हावी हीच भूमिका आहे, परंतु कारखान्याच्या राजकीय गोष्टीमध्ये माझ्यासारखी आहे. मी पंढरपूर मंगळवेढाचा लोकप्रतिनिधी म्हणून आहे. माझी भूमिका एकच असणार आहे की हे सामंजस्यानं मिटलं पाहिजे. नाही मिटत असेल तर जे चांगली माणसं काम करू शकणार आहेत, जे लोकांच्या हिताचं, कारखान्याच्या हिताचं, संस्थेच्या हिताचं जे काम करणार आहेत अशा माणसांचं. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे का भगीरथ पालखे हे सक्षम उमेदवार नाहीत? मी म्हणायला लागणार नाही, पण आज आपण बघताय की अनेक वेळा शब्द दिले, कुठले शब्द पाळले. आज मंगळवेढ्यासारख्या त्या दामाजी कारखान्याच्या सुद्धा निवडणुकीमध्ये त्यांचा पॅनल होत नव्हता. म्हणजे होत नसताना कुणी बी या तो आमचंच, कुणी बी या आमचंच, म्हणजे असं होत असताना सुद्धा या मंगळवेढा शहरामध्ये, मंगळवेढा तालुक्यामध्ये सुद्धा त्यांचे जे काही विचारवंत आहेत ते विचारवंतसुद्धा या ठिकाणी त्यांच्या पार्टीचे सर्व आज त्या ठिकाणी त्यांना सोडून माझ्याकडे यायला लागले.